संपत चालल्याची ओरड सातत्याने ऐकायला मिळते. मात्र काही ठिकाणी हा प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. असाच एक प्रत्यय बुलढाण्यातील शिवसेना कार्यकर्ते गुड्डू येमले यांना आला. शहरातील क्रीडा संकुल परिसरात राहणारे श्याम सुंदर हे साईराम नावाचे चहाचे दुकान चालवितात. या ठिकाणी 29 ऑगस्टला शिवसेनेचे कार्यकर्ते गुड्डू येमले सुटे पैसे मागण्यासाठी आले. सुटे पैसे घेतल्यानंतर त्यांनी पाकिट पॅन्टच्या खिशात ठेवले, मात्र ते पाकिट तिथेच खाली पडले. ही बाब येमले यांच्या लक्षात आली नाही. काही वेळानंतर हे पाकिट श्यामसुंदर यांना दिसून आले. या पाकिटामध्ये तब्बल 10,000 रुपये होते. श्यामसुंदर यांनी पाकिटमधील कागदपत्रांच्या आधारे फोन करून येमले यांच्याशी संपर्क साधून पाकिट सापडल्याची माहिती दिली. यानंतर येमले यांनी सदर पाकिट स्वीकारले. श्यामसुंदर यांचा हा प्रामाणिकपणा कौतुकास पात्र ठरला आहे.